नमस्कार स्वागत आहे तुमचं पल्लवीज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी खरं तर चिकन दम बिर्याणी हा प्रकार बनवायला अगदी सोपा आहे फक्त आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींकडं लक्ष द्यावं लागतं जसं की तांदूळ आणि चिकन याचं प्रमाण किती असावं तांदूळ किती वेळ भिजायला ठेवावेत किंवा चिकन किती वेळ मॅरिनेट करायला ठेवावं या सर्व गोष्टी आपण व्यवस्थितपणे फॉलो केल्या तर अगदी मार्केटमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जशी बिर्याणी असते तशी बिर्याणी आपण घरच्या घरी बनवू शकतो अगदी दिसायलाही आणि चवीलाही मार्केटसारखी बिर्याणी बनते तर इथे मी दोन किलोच्या प्रमाणात बिर्याणी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहे साधारणपणे ही बिर्याणी तेरा ते चौदा लोकांना आरामात पुरू शकते चला तर मग या बिर्याणीची रेसिपी आपण करायला घेऊयात त्यासाठी आपल्याला इथे दोन किलो चिकन लागेल तर चिकन इथे मी स्वच्छ धुवून निथळून घेतलेला आहे आपल्याला दोन किलो चिकनसाठी दीड किलो तांदूळ वापरायचा आहे कारण चिकन शिजल्यानंतर त्याची क्वांटिटी तेवढीच राहते परंतु तांदूळ शिजल्यानंतर डबल होतो तर इथे मी मीडियम साईजचे चिकनचे चिकन चिकन पीसेस घेतलेले आहेत आता आपण सर्व साहित्य चिकनमध्ये घालून घेऊयात चारशे ग्रॅम ताजं दही दही ताजा असेल तर त्याला आंबटपणा कमी असतो त्यामुळे शक्यतो ताजं दही वापरायचे तीन ते चार चमचे आले लसणाची पेस्ट एक कप कोथिंबीर एक कप पुदिना आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या मिक्सर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्यायची आणि ते घालून घ्यायची आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुदिन्याची पाने अशीही वापरू शकता बिना पेस्टची त्यानंतर दोन चमचे धनेपूड दोन चमचे गरम मसाला पन्नास ग्रॅम बिर्याणी मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचं बिर्याणी मसाला वापरू शकता एक मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे लाल मिरची पावडर यामुळे कलर खूप छान येतो त्याचबरोबर दोन मीडियम आकाराचे टोमॅटो उभे स्लाइस करून घेतलेले आहेत पातळ असे कट करून घ्यायचेत काप आणि ते घालायचे त्यानंतर एक चमचा हळद पाववाटी तेल हे सर्व पदार्थ आपण चिकनला व्यवस्थित असे लावून घ्यायचेत किंवा चिकनमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचेत एक जीव करून घ्यायचेत आणि एक ते दीड तासासाठी हे आपल्याला चिकन मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे तुम्ही चिकन फ्रीजमध्येही ठेवू शकता किंवा बाहेरही ठेवू शकता तर इथे चिकन झाकण ठेवून मॅरिनेशनसाठी ठेवून देऊयात आता आपण बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ घेतलेला आहे साधारणपणे दीड किलो तांदूळ वापरायचा आहे दोन किलो चिकनसाठी इथे मी लांबदाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता शक्यतो जुना तांदूळ वापरायचा आता हा तांदूळ स्वच्छ धुवून आपण पाऊन तासासाठी भिजत ठेवणार आहे आता आपण बिर्याणीसाठी लागणार कांदा तळून घेऊयात तर इथे मी दोन किलो चि चिकन बिर्याणीसाठी अर्धा किलो कांदा वापरणार आहे तर कांद्याचे उभे बारीक स्लाईस करून घेतलेले आहे कांदा तळताना तेल नेहमी कडकडीत असं गरम करून घ्यायचे आणि तेल हे हाय फ्लेमवरतीच गरम करायचं आहे कांद्याचा कलर अगदी सोनेरी होईपर्यंत आपल्याला कुरकुरीत असा कांदा तळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही पूर्ण प्रोसेस होईपर्यंत हायच ठेवायची आहे जर मिडियम फ्लेमवरती किंवा स्लो फ्लेमवरती आपण कांदा तळला तर कांद्यामध्ये तेल शोषलं जातं आणि कांदा मऊ पडतो तर इथे बघू शकता कांद्याचा सोनेरी कलर यायला सुरुवात झालेली आहे कांदा अगदी जास्त काळाही करायचा नाही आहे आणि कच्चाही ठेवायचा नाही आहे तर आपला कांदा व्यवस्थित असा तळलेला आहे मस्त कलर आलेला आहे आपण काढून घेऊयात एकदम कुरकुरीत असा कांदा तयार आहे आता आपण चिकन बिर्याणीची तयारी करूयात तर इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे त्यामध्ये दोन वाट्यात तेल घालून घ्यायचं आहे तेल कडकडीत असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या तुकडे करून घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या घालताना शक्यतो तुकडे करूनच घालायचा जर तुम्ही अख्ख्या हिरव्या मिरच्या घातल्या तर त्या अंगावरती उडून येऊ शकतात त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर त्याचबरोबर इथे मी दीड चमचा काळं तिखट वापरणार आहे काळं तिखट हे पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु हे घातलं तर छान अशी चव येते ग्रेव्हीला तुम्ही वापरायचं असेल तर वापरू शकता किंवा स्किपही करू शकता त्याचबरोबर एक टोमॅटो उभं चिरून टाकलेलं आहे हे सर्व पदार्थ आपल्याला तेलामध्ये एक मिनिटासाठी परतायचे आहेत त्यानंतर आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपल्याला हे चिकन चार ते पाच मिनिटं तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे चिकन आपण तेलामध्ये परतल्यानंतर सर्व मसाले एकजीव होतात आणि ज्या मसाल्यांचा फ्लेवर असतो तो, तो चिकनमध्ये आतपर्यंत जातो आणि चिकनचे पीसेस खायला खूप छान लागतात त्यानंतर आपण पाच मिनिटं झाकण ठेवून या चिकनला वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं चिकनला पाणी सुटलेलं आहे चिकनची ग्रेव्ही तयार झालेली आहे परत एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चिकनमध्ये चार चमचे साजूक तूप घालून घ्यायचे तुपामुळे बिर्याणीची चव खूप छान लागते तूप घातल्यानंतर परत आपल्याला हे झाकण ठेवून पाच मिनिट वाप काढून घ्यायची आहे तर इथे बघू शकता साधारणपणे पंधरा मिनिटे चिकन आपण व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे मस्त असं चिकनला ग्रेव्ही तयार झालेली आहे तुपामुळे ग्रेव्हीचा मस्त असा वास सुटलेला आहे तर आपण आता ही ग्रेवी, ग्रेवी, ग्रेवी बाजूला ठेवूयात आणि बिर्याणीसाठी लागणारा राईस बनवूयात इथे राईस बनवण्यासाठी आपल्याला तांदळाच्या दीडपट पाणी घ्यायचं आहे भांडं जरा थोडंसं मोठंच घ्यायचं पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये खडे मसाले घालून घेऊयात त्यामध्ये इथे मी तीन तमालपत्र तीन दालचिनीचे तुकडे तीन मसाला वेलची चार ते पाच हिरवी वेलची तीन ते चार चक्रीफूल त्याचबरोबर जावित्रीचे दोन तुकडे आणि शहाजिरं एक चमचा तीन ते चार लवंगा तीन ते चार मिरी आणि एक चमचा हिरवी चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर थोडंसं दगडफूलही घालून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं त्यानंतर अर्धी पळी तेल घालायचे तेल घातल्यामुळे आपला भात अगदी मोकळा फडफडीत बनतो तांदूळ एकमेकाला चिटकला जात नाही आणि सर्व पदार्थ एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे ज्यामुळे आपला भात पांढरा शुभ्र असा तयार होतो आणि आता आपण या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे जे तांदूळ आपण पंचेचाळीस मिनटासाठी भिजत ठेवले होते ते आता आपण या उकळत्या पाण्यामध्ये घालून घेऊयात भात शिजवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जोपर्यंत पाणी उकळत नाही तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये तांदूळ शिजायला टाकायचा नाही आहे पाणी उकळल्याच्या नंतरच आपल्याला तांदूळ त्यामध्ये शिजायला टाकायचे एकदा पाणी उकळल्यानंतर आणि त्यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर साधारणपणे पाच ते सात मिनटामध्ये आपला बिर्याणीसाठी लागणारा राईस तयार होतो सर्व तांदूळ घालून झाल्यानंतर आपल्याला झाऱ्याने एकदा व्यवस्थित असे तांदूळ मिक्स करून घ्यायचे त्या पाण्यामध्ये झाऱ्या फिरवून घ्यायचा आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची त्या तांदळाला सारखं सारखं हलवायचं नाही आहे कारण तांदूळ ऑलरेडी आपण भिजवलेला आहे त्यामुळे त्याचे तुकडे पडू बिर्याणीसाठी लागणारा राईस शिजवून तयार आहे आपल्याला राईस हा सत्तर टक्के शिजवून घ्यायचा आहे साधारणपणे सात ते आठ मिनिटं लागलेली आहेत आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूयात आणि बिर्याणीचं लेअरिंग करून घेऊयात तर ज्या पातेल्यामध्ये मी चिकन ग्रेव्ही करून घेतलेली होती किंवा चिकन शिजवून घेतलेलं होतं चिकनही आपण सत्तर टक्के शिजवलेलं आहे त्याच पातेल्यामध्ये मी लेअरिंग करणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला चिकनच्या वरती जो कांदा तळलेला होता त्यामधील हा कांद्याचं लेअरिंग करून घ्यायचं आहे आणि निम्मा कांदा तसाच ठेवायचा आहे आता मी शिजवून घेतलेला राईस त्याच्यावरती घालणार आहे इथे मी चिकनचं आणि राईसचं एक एकच लेअर करणार आहे राईस आपण सत्तर टक्के शिजवून घेतलेला आहे जो राहिलेला तीस टक्के राईस शिजायचा बाकी आहे तो चिकनच्या ग्रेवीमध्ये जे पाणी आहे त्या पाण्यावरती शिजला जातो आणि त्या चिकनचं जो ग्रेव्हीचा जो फ्लेवर आहे तो मस्त असा त्या तांदळामध्ये उतरतो त्यामुळे आपल्याला राहिलेला तीस टक्के राईस त्या चिकन ग्रेव्हीमधल्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर वरचं लेयर आपण प्लेन करून घेतलेलं आहे आता त्यावरती जो शिल्लक राहिलेला कांदा होता तो घालून घ्यायचा आहे त्यानंतर एक मूठभर कोथिंबीर बारीक चिरून वरती घालून घ्यायची आहे इथे मी फूड कलरचा वापर करणार आहे त्यामुळे इथे मी येलो आणि ग्रीन कलर दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही केशरही वापरू शकता माझ्याकडं केशर अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी फूड कलर घातलेले आहेत फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहेत त्यानंतर दोन ते त्या अडीच चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप घालताना अशा प्रकारे एक चमचा कडेनी सोडायचा आहे आणि एक चमचा मध्ये घालून घ्यायचा आहे वरून तूप सोडल्यानंतर जेव्हा आपण दम देतो तेव्हा त्या प्रत्येक तांदळाच्या शितामध्ये मस्त असा त्या तुपाचा फ्लेवर उतरतो तु। तर आता आपण याला झाकण लावून घेऊयात आणि याला दम देण्यासाठी गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवलेला आहे सुरुवातीला तवा हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे झाकण लावलेलं पातेलं ला त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची त्यानंतर काहीतरी जड वस्तू त्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे साधारणपणे आपल्याला थेवा पंधरा मिनटासाठी याला दम द्यायचा आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कणिक लावूनही याला दम देऊ शकता पातेल्याच्या आणि झाकणाच्या क कर, कडेला कणिक लावायची आणि तशाप्रकारे खूप छान दम बसतो तर इथे पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा वास सुटलेला आहे दिसायलाही आणि चवीलाही अगदी रेस्टॉरंट स्टाईल बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता भाताचा प्रत्येक शीत असा मोकळा झालेला आहे आणि चिकनही मस्त मऊ असं शिजलेलं आहे तर अशा प्रकारे बिर्याणी तुम्ही घरी नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल चिकन दम बिर्याणी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय